मी अनुपमा, स्मार्ट वुमनच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्मार्ट वुमनचा आजचा एपिसोड आहे ब्युटी स्पेशल, सो लेट्स स्टार्ट. प्रेग्नन्सी नंतर स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. वजन वाढणं, स्ट्रेच मार्क येणं किंवा पोट सुटणं अशा समस्यांना स्त्रियांना सामोरं जावं लागतं. मात्र ह्या समस्यांवर नेमके उपाय काय आहेत सांगतायत आमच्या ब्युटी एक्सपर्ट डॉक्टर गौरी चव्हाण. हाय टू ऑल स्मार्ट वुमन, मी डॉक्टर गौरी चव्हाण. डॉक्टर गौरीज एव्हर अँड क्लिनिकमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तीन अवस्था असतात, बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था. पण स्त्रियांच्या जीवनामध्ये अजून एक एक्स्ट्रा अवस्था असते आणि ती म्हणजे गरोदरपणा, म्हणजेच प्रेग्नन्सी आणि पोस्ट डिलिव्हरी हा काळ. आणि हा स्त्रियांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा काळ असतो, कारण असं म्हणतात की स्त्रीचा ह्या काळामध्ये पुनर्जन्म होत असतो. पण मला तर वाटतं की स्त्रीच्या प्रत्येक अवयवाचा ह्या काळामध्ये पुनर्जन्म होत असतो. अगदी स्त्रीच्या संपूर्ण शरीरामध्ये आमूलाग्र बदल घडत असतात. अगदी त्वचेबद्दलच बोलायचं स्पेशली तर सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे स्ट्रेच मार्क्स. का आपण हा दखल घेतो ह्या विषयाची की स्ट्रेच मार्क्स? कारण 75-90% स्त्रियांमध्ये स्ट्रेच मार्क्स हे दिसून येतातच. आणि आता स्त्री म्हणजे चूल आणि मूल असं समीकरण तर राहिलेलं नाही आहे. स्त्रिया ते आपापल्या क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यावरती रुजूसुद्धा होतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असल्यामुळे कुणी नृत्यांगना आहे, कुणी सिंगर आहे, कुणी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव वापरावे लागतात. अशा वेळेस जेव्हा त्यांचे स्ट्रेच मार्क्स दर्शनी भागामध्ये दिसून येतात तेव्हा नक्कीच त्यांना कॉन्शियस व्हायला होतं, त्यांचा कॉन्फिडन्स लो झाल्यासारखा वाटतो, त्यांच्या सौंदर्यामध्ये त्यांना बाधा आल्यासारखं वाटतं. आणि म्हणूनच आजचा आपण हा विषय जो घेतलेला आहे तो प्रेग्नन्सी नंतर येणारा स्ट्रेच मार्क्स संदर्भात. कसे काय तयार होतात हे स्ट्रेच मार्क्स? तर हे जे स्ट्रेच मार्क्स आहेत ते स्किन जास्तीत जास्त प्रमाणात ताणली गेल्यामुळे होतात. कारण प्रेग्नन्सीमध्ये पोटाकडची जास्त प्रमाणात स्किन ताणली जाते आणि ही स्किन जेव्हा ताणली जाते तेव्हा त्वचेमध्ये जे इलॅस्टिन आणि कोलॅजन फायबर्स आहेत ते ब्रेक व्हायला चालू होतात आणि त्वचा रुक्ष व्हायला चालू होते, त्वचेला खाज यायला लागते आणि त्वचेला अगदी भेगा पडल्याप्रमाणे तुम्हाला भेगा पडल्यासारखे स्ट्रेच मार्क्स तयार झालेले दिसून येतात. आणि हे स्ट्रेच मार्क्स कुणालाही आवडत नाहीत. हे स्ट्रेच मार्क्स न येण्यासाठी आपण काय काय करू शकतो? कारण प्रेग्नन्सीच्या काळामध्ये जेव्हा हे स्ट्रेच मार्क्स यायला चालू होतं आपल्याला तेव्हा आपण काही खास ट्रीटमेंट ह्याच्यासाठी तर करू शकत नाही. पण हा टाळण्यासाठी आपण काही उपाय मात्र नक्की करू शकतो. आणि अजून एक महत्त्वाचं आहे की ह्याच्यात जेनेटिक फॅक्टरसुद्धा आहे, म्हणजे अनुवांशिकतेने जर तुमच्या आईला जास्त प्रमाणात स्ट्रेच मार्क्स असतील तर तुम्हालासुद्धा जास्त प्रमाणात स्ट्रेच मार्क्स येण्याची शक्यता असते. मग आपण प्रेग्नन्सीमध्ये काय करू शकतो? तर त्वचा जास्तीत जास्त स्निग्ध ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्वचेला स्नेहन होणं गरजेचं आहे, म्हणजेच कोणत्याही ऑइलने, बायो ऑइल, विटॅमिन ई ऑइल, ह्या ऑइलने तुम्ही त्वचेला जास्तीत जास्त हलक्या हाताने मसाज करू शकता डेली. त्याच्यामुळे तुमची त्वचा स्निग्ध राहील, वृक्षपणा कमी होईल, त्वचेची खाज कमी होईल आणि स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होईल. त्वचा तुमची हेल्दी ठेवणं ह्या काळामध्ये हे सुद्धा आवश्यक आहे. मग त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे, दिवसाला 2-3 लिटर पाणी प्यायला पाहिजे, म्हणजे तुमची त्वचा जी आहे ती हायड्रेटेड आणि सॉफ्ट राहील. तुमचं जे आहार घेता तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या आहारामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन ई, विटॅमिन सी ही त्वचेसाठी जे आवश्यक घटक आहेत ते येतील ह्याची तुम्ही खबरदारी घ्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, फळं, ब्राईट कलर्ड फ्रूट्स ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स तत्व आहेत, मासे, अंडी, प्रथिनं, प्रत्येक गोष्टीचा तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात समावेश होणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे की तुमची त्वचा हेल्दी राहील आणि जास्त स्ट्रेच मार्क्स तयार होणार नाहीत. तसंच तुमच्या वजनाच्या बाबतीतसुद्धा तुम्ही दक्ष राहणं अतिशय आवश्यक आहे. एकसाथ अतिरिक्त प्रमाणात वजन न वाढवता वजन ग्रॅज्युअली वाढत गेलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही प्रेग्नन्सीच्या काळात करण्याचे जे व्यायाम आहेत ते योगा, केगल एक्सरसाइजेस हे तज्ज्ञांच्या सल्ल्याने करू शकता. एवढंच नव्हे साधं वॉक जरी तुम्ही डेली रेग्युलर केलं तरी संपूर्ण शरीरामधलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि तुमची त्वचा पण चांगली राहू शकते. ह्या काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी तुम्ही प्रेग्नन्सीच्या काळात केली पाहिजे. आणि पोस्ट प्रेग्नन्सी तुमच्या डिलिव्हरीनंतर हे जे स्ट्रेच मार्क्स आहेत ते अर्ली स्टेजमधले जे स्ट्रेच मार्क्स आहेत ते रेड आणि पिंक कलर्सचे असतात किंवा स्लाइटली पर्पल कलर्सचे असतात, ते ट्रीट करायला अतिशय सोपे असतात. पण जेवढे स्ट्रेच मार्क्स जुने होत जातात ते व्हाईट आणि ग्रे कलरचे होतात. जेवढे जुने स्ट्रेच मार्क्स तेवढे ट्रीट करायला जास्त कठीण असतात. अर्ली स्टेजमधल्या ज्या स्ट्रेच मार्क्ससाठी आपण काही स्किन लाइटनिंग एजंट्स वापरू शकतो. काही रेटॅनॉल्स आहेत किंवा ग्लायकॉलिक आणि पेप्टिक ॲसिड्स
बेस्ट काही क्रीम्स आहेत जे तुम्ही स्किनला लावू शकता आणि त्याच्यानंतर स्ट्रेच मार्क्स ग्रॅज्युअली हळूहळू कमी होत जातात. तसंच काही पिलिंगसारख्या ट्रीटमेंट्स आहेत, पिलिंग सेशन्स तुम्ही करू शकता, ग्लायकॉलिक पिल्स, TCA पिल्स, की ह्याच्यामुळे सुद्धा स्किनचे स्ट्रेच मार्क्स आहेत ते हळूहळू कमी होत जातात. नुसत्याच स्ट्रेच मार्क्सवरतीच लक्ष केंद्रित करून चालणार नाही, कारण प्रेग्नन्सीमध्ये त्वचेवरती अजूनसुद्धा काही बदल होत असतात. जसे की प्रेग्नन्सीमध्ये येणारे ॲक्ने म्हणजे पिंपल्स. आपल्याला वाटतं की पिंपल्स हे फक्त विशीच्या काळामध्ये येतात, तर तसं नाही आहे. हे जे पिंपल्स आहेत ते प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा येऊ शकतात, कारण जेव्हाही कधी हार्मोनल चेंजेस जास्त प्रमाणात होतात तेव्हा पिंपल्स येतात, कारण ऑइल प्रोडक्शन जास्त वाढतं आणि स्किनवरचे जे पोर्स आहेत ते ब्लॉक होतात आणि पिंपल्स यायला चालू होतं. आपल्याला जनरली पिंपल्ससाठी बऱ्याच ट्रीटमेंट्स आहेत, पण प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला बाळाची सेफ्टीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यंतर ट्रीटमेंट्स घेता येत नाहीत, तसेच काही क्रीमसुद्धा चालत नाहीत. म्हणून तुम्ही ओव्हर द काउंटर आणून मनाने कोणते मेडिसिन्स वापरू नका पिंपल्सचे ह्या काळामध्ये. तर तुम्ही काय वापराल, तर जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला चेहरा हा ऑइली न राहील ह्याची खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्ही फेस वॉशेसचा योग्य प्रमाणात वापर करा. लॅक्टिक ॲसिड, ग्लायकॉलिक ॲसिड फेस वॉशेस तुम्हाला चालू शकतात, पण सॅलिसिलिक ॲसिड असलेले कोणतेही क्रीम्स किंवा फेस वॉशेस यांचा वापर ह्या काळामध्ये करू नका. तसंच ह्या काळामध्ये बऱ्याच वेळा डार्कसुद्धा चेहऱ्यावरती यायला चालू होतं. तर तेव्हा जेव्हा पण तुम्ही उन्हात जाणार असाल तर तुम्हाला सनस्क्रीन SPF 30+ असलेलं लावणं गरजेचं आहे आणि ते दर 2 ते 3 तासांनी रिपीट करणं आवश्यक आहे. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की आपण जितकं जास्त स्क्रबिंग करू तितकी आपली स्किन जास्त चांगली होईल, पण तसं नका करू. ते डार्क जाणार नाहीत तर स्किन डॅमेज होऊ शकते, त्यामुळे जास्त प्रमाणात स्क्रबिंगसुद्धा करू नका. म्हणजेच तुमचं डाएट, तुमचे एक्सरसाइजेस ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्ही जर रेग्युलर त्याच्यामध्ये एक्सरसाइजेसचा अंतर्भाव केलात तर तुमचं वजन आणि तुमचा जो शेप आहे तो पूर्ववत होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. एवढंच नव्हे तर आपल्याकडे आता रेडिओ फ्रिक्वेन्सीसारख्या ट्रीटमेंट्स आहेत, काही अशा प्रकारचे मशीन्स आहेत की ज्याच्यामुळे आपण तुमचं जे फॅट आहे ते डिझॉल्व करू शकतो आणि तसंच आपली जी स्किन आहे जी लूज झालेली आहे ती टायटन अप करू शकतो. तर ह्या ट्रीटमेंटचासुद्धा आपण फायदा करून घेऊन आपलं शरीर पूर्ववत आणण्यास मदत करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नन्सी हा एक अतिशय सुखद काळ आहे, मातृत्वाचा अनुभव देणारा असा हा काळ आहे. मग ह्या काळामध्ये आपल्याला स्ट्रेच मार्क्स येतील का, आपलं वजन वाढेल का, आपल्याला पिंपल्स येतील का, डाग येतील का, ह्यासारख्या विवंचनांचा विचार करून आपला ह्या काळातला जो आनंद आहे तो कमी होऊन देऊ नका. कारण ह्या काळामध्ये तुम्हाला जे स्ट्रेच मार्क्स, वजन वाढणं, स्किन लूज होणं ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या त्रास होणार आहेत त्याच्यावरती आता ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा जो प्रेग्नन्सीचा काळ आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आनंदी राहा, स्ट्रेस फ्री राहा अँड स्टे ब्युटिफुल, स्टे एव्हर यंग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.